तर हॅलो फ्रेंड्स आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नाद मेजवानीमध्ये आणि मी आज आणलेले आहे परफेक्ट अशी बिर्याणी मसाल्याची रेसिपी जर ज्यांना कोणाला कळत नसेल की बिर्याणीमध्ये कोणता मसाला वापरायचा आहे किंवा किती प्रमाणात वापरायचं आहे तर हे आज मी सग, या सग सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कोणता मसाला किती आणि केवढ्या प्रमाणात घ्यायचा आहे ते पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकननी प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील असे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर चला मग आजच्या आपण या रेसिपीमध्ये बघूया की किती परफेक्ट मेजरमध्ये आपल्याला हा मसाला घ्यायचा आहे तर इथं मी घेतलेला आहे पहिल्यांदा तमालपत्री ज्याला तेजपत्ता पण म्हणतात तर इथं मी चार तमालपत्री घेतलेले आहेत आणि त्यांना मधून तोडून घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी दालचिनी तर दालचिनी इथं चमचाच्या मदतीनं बघायचं म्हटलं तर चार चमचे दालचिनी आहे त्याचबरोबर इथं मी शहाजिरा घेतलेला आहे जो जिऱ्यामध्येच एक प्रकार असतो आणि दिसायला लहान असतो त्याला शहाजिरा असं म्हणतात तर इथं शहाजिरा मी दोन चमचे घेतलेले आहे सगळं तुम्हाला मी चमच्यामध्ये रे मेजरमेंट दाखवणार आहे त्यानंतर इथं मी लवंग घेतलेले आहे तीन चमचे म्हणजे तुम्हाला चमच्याच्या मदतीनं कळेल की किती मसाला परफेक्टमध्ये घ्यायचा आहे ते तर सगळा मसाला मी ए, है। तर मी चमच्याच्या मदतीनं घेऊन दाखवलेला आहे तीन चमचे लवंग टाकलेली आहे आता यामध्ये त्यानंतर दोन चमचे काळी मिरी मी घेणार आहे बरोबर मेजरमेंट आपली एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे ज्यानं बिर्याणी फार छान बनते त्यानंतर इथे घेतलेलं आहे बडीशूप तर बडीशूप पण मी इथे दोन चमचे घेणार आहे ही आवर्जून घालायचीच आहे याच्यानं टेस्ट फार छान येते आता यानंतर इथं मी घेते वेलची तर ही लहान आणि हिरवी वेलची आहे वेलचीमध्ये पण दोन, ही वेलची दोन प्रकार आहेत तर हे हिरवी वेलची पण मी यामध्ये टाकून घेते दोन चमचे आणि तुम्हाला याच्यातलं आणखीन एक प्रकार मी पुढं दाखवतो ज्याला मोठी वेलची म्हणतात असं त्यानंतर इथं मी जिरा घेतलेला आहे तर जिऱ्याची क्वांटिटी तुम्ही इथं बघा जो मसाला असतो आपला त्याच्यामध्ये जिरा हा सगळ्यात जास्त आपल्याला इथं वापरायचा आहे तर जिरा इथं मी पाच चमचे घेते सगळ्यात जास्त क्वांटिटी जिऱ्याचीच ठेवायची आहे आपल्याला तर पाच चमचे जिरा इथं मी घेतलेला आहे त्यानंतर इथं मी अर्धा तुकडा जायफळचा घेतलेला आहे जास्त नाही टाकायचं फक्त अर्धा तुकडा घेतलेला आहे जायफळचा आणि इथे मी घेतलेले आहेत चार तुकडे मोठी वेलची तर ही मोठी वेलची असते जशी हिरवी वेलची असते आपली लहान तशीच ही मोठी वेलची असते तर चार तुकडे मी घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे चक्रीय फूल दोन त्याला बदाम फूल पण असं म्हणतात आम्ही तुम्ही काय म्हणतात ते बघा मी आमच्या भाषेत सांगत आहे तर हे दोन चक्रीय फूल आहेत त्यानंतर इथं मी घेते धने हे धने इथे मी तीन चमचे घेणार आहे आता हे आपलं परफेक्ट मसाला झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम चालू करते आणि लो फ्लेमवरती याला फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे भाजून नाही घ्यायचं फक्त गरम करायचं आहे मसाला म्हणजे कुरकुरीत बडेल आणि मिक्सरमध्ये याची पेस्ट लवकर बनेल फक्त थोडासा खमंग सुगंध सुटला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे याला भाजून नाही घ्यायचं फक्त गरम करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांसाठी जास्त वेळ नाही आणि अशा प्रकारे मसाला बनवला ना तर आपली बिर्याणी एकदमच टेस्टी बनते तर बिर्याणी टेस्टी बनवण्यासाठी मसालाच महत्त्वाचा असतो आणि आजही मी तुम्हाला मसालाच इथं दाखवत आहे तर इथं बघा छान असं गरम झालेलं आहे मसाला आणि गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि यामध्ये जो बदाम फुलं आहे ते तुम्ही कधी खाल्ला आहे का कधी ट्राय केला आहे का चक्रीय फुलाला मी ज्यावेळेस हा मसाला बनवायला घेते ना त्यावेळेस नक्कीच हा फूल खाते कारण की तुम्ही याला माउथ फ्रेशनिंग पण म्हणू शकता इतकी छान टेस्ट लागते ह्याची तर तुम्ही पण एकदा नक्कीच खाऊन बघा मस्तच लागते सारखी लागते आता याला मी थंड करून घेते आणि थंड झाल्यानंतर ह्याची मी मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर बनवून घेते आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि याची बारीक पेस्ट बनवून घेते तर अशा प्रकारे तुम्ही मसाला हा स्टोअर करून ठेवू शकता पॅकबंद भरणीमध्ये भरून ठेवू शकता बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि असं भरून ठेवलं तर या मसाल्यामध्ये काहीच फरक पडत नाही किंवा त्याच्या सुगंधामध्ये काहीच फरक पडत नाही ज्या वेळेस तुम्ही हे बनवणार आहात ना त्यावेळेस बिर्याणी बनवण्याच्या वेळेस तुम्ही हे वापरू शकता आणि बिर्याणीला फार छान टेस्ट येते जर एक किलो मटण आणि एक किलो तांदूळ याच्यासाठी तुम्ही हिला तीन चमचे वापरू शकते यातली पावडर आणि मस्तच टेस्टी बनते बिर्याणी आपली तर तुम्हाला जर हाचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा यामध्ये मी वरून थोडेसे म्हणजे एक तीन चार वेलची टाकते जेणेकरून आणखीन जास्त सुगंध छान येतो आणि आजची आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे